the classification or taxonomical classification of soil sands, soil. Yes, we have seen history of development of soil science, and he is also known as the father of soil science. Are you hearing me? Sagana, awaaz yete maza? Yes, ma'am. Haan, mag vicharte yete sanga na. V.V. Dokuchev is known as a father of soil science. Why he is known as father of soil science? Because he has given a yes. Why he is known as a father of soil science? Yes. Bearing in soil forming discussion. काय म्हटलं तुम्ही आवाज नाही येते मला वाय ही इज नोन एज अ फादर ऑफ सॉइल सायन्स मॉडर्न पेडोलॉजी सायंटिस्ट फाउंड द डिफरंट लेअर मॉडर्न बर आणखीन काय सगळ्यांचे मत येऊ द्यात म्हणजे समजेल तुम्ही कितपत मला घेताय आणि कितपत सोडून देताय फाउंड द युनिक लेयर्स इन द सॉइल युनिक लेयर्स बर आणखीन व्हेरायटी कॉन्सेप्ट ऑफ सॉइल क्लासिफिकेशन वर्क आउट गुड जवळपास सांगितलंय कोणीतरी एकाने सगळ्यात महत्वाचा झोनालिटी कॉन्सेप्ट त्यांनी दिले आता हा शब्द एका मुलीने मला विचारलं होतं की झोनल कॉन्सेप्ट काय आहे तर आता आपल्याला ते टॉपिक मध्ये ह्या टॉपिक मध्ये बघायचंय आणि व्ही.व्ही. डोकुचेव इज नोन एज अ फादर ऑफ सॉइल सायन्स बिकॉज ही हॅज गिव्हन सॉइल एज अ मीन्स द बेस द फॉर्मेशन ऑफ सॉइल ओके म्हणजेच काय जेनेटिक लेवलला त्याचा उगम जो सॉइलचा म्हणजे त्याचं जे अस्तित्व आहे ओके म्हणजेच काय पॅरेंट मटेरियल पासून जे तयार झालेली माती आहे आणि त्याला वेगवेगळे जे वेगवेगळे रंग त्याला काही रूप आलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रेझेंट वेगवेगळे हॉरिझोन्स जे तयार झालेले आहेत काही कारणांमुळे किंवा जे फॅक्टर्स आहेत जेनेटिक फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्समुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल्स ज्या तयार झालेल्या आहेत त्यांचं क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे व्ही.व्ही. डोकुचेव या सायंटिस्टने केलेला आहे ओके सो दॅट्स वाय ही इज नोन एज अ फादर ऑफ सॉइल सायन्स फादर ऑफ सॉइल टॅक्झोनॉमी सो इन बायोलॉजी वी हॅड सीन मॉर्फोलॉजी टॅक्झोनॉमी येस कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय मॉर्फोलॉजी अँड व्हॉट इज मीन बाय टॅक्झोनॉमी मॉर्फोलॉजी इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल अपीयरन्स मॉर्फोलॉजी मीन्स एक्सटर्नल अपीयरन्स is known as morphology and what is mean by taxonomy yes what is mean by taxonomy tumcha discussion zala pahije he topic samjat nahi tyamule tumcha thodasa involvement asavat Yes, what is mean by taxonomy? And classify. पहिला शब्द काय वापरला क्लासिफिकेशन नेमिंग अँड क्लासिफाईंग नॉमेनक्लेचर नॉमेनक्लेचर नुसार क्लासिफिकेशन येस थोडस जवळ आलेलं आहे नॉमेनक्लेचर नुसार त्यांचं क्लासिफिकेशन आता नॉमेनक्लेचर हे फक्त ॲनिमल ॲनिमालिया किंवा ह्या किंगडमलाच फक्त प्लांट प्लांट ॲनिमल आणि यांनाच फक्त क्लासिफिकेशन नॉमेनक्लेचर्स आहेत तर सॉइलला सुद्धा नॉमेनक्लेचर्स आहेत आणि त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे
आणि अशा ह्याला आपण काय म्हणतो टॅक्झॉनॉमिकल टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. टॅक्झॉनॉमिकल म्हणजेच काय, त्याचे सगळे जे फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मातीमध्ये त्याच्यानुसार ह्यांचं काय केलेलं आहे. त्याच्यानंतर फिजिकल केमिकल बायोलॉजिकल प्लस त्याच्यामध्ये जे मॉइश्चर रिजिम्स आहेत. आता मॉइश्चर रिजिम्स म्हणजे काय हे आपण ह्या टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहे. ठीक आहे, तर हे क्रायटेरियाज हे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये काय केलेले आहेत इन्वॉल्व्ह केलेले आहेत आणि त्या कॅरेक्टर्स मुळे त्यांना काय केलेलं आहे त्यांना एक वेगवेगळा क्लास मिळालेला आहे. ओके, आणि त्या क्लासेसनुसार आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला सॉइलचं प्लन वेगवेगळे क्लासिफिकेशन बघायचे आहेत. तर क्लासिफिकेशन इज अ ग्रुपिंग ऑफ ऑब्जेक्ट इन सम ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. ओके, तर ऑर्डरली आणि लॉजिकल मॅनर नी आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो टॅक्झोनॉमी. ओके, टॅक्झोनॉमीला आता त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर पण आलेला आहे. नॉमेनक्लेचर ऍक्च्युअली प्लांट अँड अॅनिमल किंगडम्स ना लागू होतं, पण सॉइल सायन्स मध्ये नॉमेनक्लेचर नसून त्याच्यामध्ये काय आहे त्याला काय दिलेलं आहे जिलोसोल्स, एक मिनिट, त्यांना एक क्लास दिलेला आहे. ओके, म्हणजे काय त्यांना नॉमेनक्लेचर्स नाही आहेत, त्यांना काय आहेत क्लासेस आहेत. ओके, म्हणजे काय त्यांचे जे डेव्हलपमेंटचे जे स्टेजेस आहेत त्या स्टेजेसनुसार त्यांना काय केलेलं आहे क्लास दिलेला आहे. ओके, मग तुम्ही म्हणाल फर्स्ट क्लास सेकंड क्लास तसं नाही, तर त्यांना काय आहेत एक वेगळे ग्रुप्स आहेत. ओके, आणि त्या ग्रुपमध्ये पर्टिक्युलर ग्रुपमध्ये त्यांना ते काय दिलेलं आहे अलॉट केलेलं आहे आणि हे क्लासिफिकेशन इज नथिंग बट अ टॅक्झोनॉमिकल क्लासिफिकेशन ऑफ सॉइल सायन्स. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. व्हाय क्लासिफिकेशन इज नीडेड फॉर सॉइल सायन्स, म्हणजे मातीला क्लासिफाय करण्यासाठी काय गरज आहे, का माती क्लासिफाय केली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं ऑर्गनाइज नॉलेज लीड्स टू इकॉनॉमी टू थॉट. Just a minute. It's to economy of thoughts. Okay, organized knowledge leads to economy of thoughts. ऍक्च्युअल याचा अर्थ काय सांगू शकाल कोणी, पहिल्याच वाक्याचा अर्थ कोणीतरी सांगू शकाल का? ऑर्गनाइज नॉलेज लीड्स टू इकॉनॉमी ऑफ थॉट्स, रिकॉग्नाइज प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट्स, लर्न न्यू रिलेशनशिप्स अँड प्रिन्सिपल्स इन द पॉप्युलेशन बीइंग क्लासिफाइड, establish groups or subdivisions of the object, understanding the manners useful for practical and applied purpose, predicting their behaviors, identifying their potential use, estimations their productivity, transferring agro technologies from research farms to cultivators farms, cultivator fields. Okay, so sagat mahatvacha kay classification cha need kay ahe, tar sagat mahatvacha kay की त्यांना जेव्हा डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे किंवा त्यांना एक पर्टिक्युलर क्लास मध्ये ठेवलं जाणार आहे त्यावेळेस आपल्याला त्याचं पर्पज म्हणजेच काय आपण ती माती कशा पर्पज साठी युज करू शकतो. ओके, ते ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होण्यासाठी आपल्याला अगदी छोट्या छोट्या पॉइंट पासून त्यांना क्लिअर करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांचे जे क्लास आहेत किंवा त्यांचे डिव्हिजन्स आहेत त्या डिव्हिजन्स मध्ये त्यांना प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्यांना काय केलेलं आहे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ओके, पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑर पर्टिक्युलर प्रॉपर्टी ऑफ दॅट सॉइल इज डेव्हलप इन पर्टिक्युलर एरिया. ओके, बिकॉज क्लायमेट ऑफ ऑल एरिया इज नॉट सेम. ओके, पर्टिक्युलर व्हेजिटेशन प्रत्येक ठिकाणचं व्हेजिटेशन क्लायमेट हे काय आहे पूर्णपणे वेगवेगळा आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट होणार आहे ती सुद्धा अगदी वेगळी आहे. आणि त्यांच्यामध्ये काही ठिकाणी जर बघायला गेलं तर न्यूट्रिएंट्सची जी एलिमेंट्सची जी अवेलेबिलिटी असते ती सुद्धा वेगवेगळी आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे ती जी डेव्हलप झालेली सॉइल आहे ती वेगळी आहे आणि त्यामुळं आपल्याला त्यांना
इकॉनॉमिक लेवल इकॉनॉमिकली क्लासिफाय करायचं. इकॉनॉमिकली क्लासिफाय करायचं म्हणजेच काय की ऑफकोर्स वी आर थिंकिंग अबाउट ओनली ऑफ एग्रीकल्चर बट नॉट ओनली एग्रीकल्चर इज डिपेंड ऑन सॉइल सॉइल बट ऑल्सो अदर अदर ऍक्टिव्हिटीज लाईक बिल्डिंग्स त्याच्यानंतर बिल्डिंग ऑफ डॅम्स त्याच्यानंतर बिल्डिंग ऑफ रोड्स ओके दीज ऑल्सो डिपेंड ऑन अ सॉइल म्हणजे ती माती कशी आहे त्याच्यावरती सुद्धा काय आहे की ह्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपल्याला तिथं डॅम घेता येणार आहे का तिथं आपल्याला पाणी साचून राहण्याची क्षमता आहे का त्या जमिनीची हे कशावरून समजतंय की तिथं जी माती उपलब्ध आहे किंवा तिथं जे खनिज उपलब्ध आहेत सगळ्यात महत्वाचं मायनिंग ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा माती कोणत्या पद्धती प्रकारची आहे किंवा तिथं न्यूट्रिएंट्स कोणते अवेलेबल आहेत हे समजण्यासाठी त्यांना क्लासिफाय करणं अतिशय गरजेचं आहे ओके सो ऑर्गनाइज नॉलेज लीड्स टू इकॉनॉमिक ऑफ थॉट्स आता ऑर्गनाइज नॉलेज म्हणजे काय की जर बघायला गेलं तर ऑर्गनाइज नॉलेज इज नथिंग बट जर ह्याचं क्लासिफिकेशन जर बघायला गेलं हे पूर्णपणे वास्ट क्लासिफिकेशन आहे ओके जर पहिल्या ग्रुपमध्ये बघायला गेलं तर त्याच थोडीशीच माहिती आहे किंवा थोडीशीच कॅरेक्टरिस्टिक्स युज केलेले आहे जसे 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 क्लास आपण किंवा त्याचे डिव्हिजन काय करत जाऊ बघत जाऊ तसे तसं त्यांचा क्लास त्यांच्यामध्ये काय होत जाणार आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉपर्टीज आणि छोटे छोटे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये ऍड होत जाणार आहे म्हणजेच काय जसे आपण क्लास किंवा त्यांना डिवाइड करू तसे तसे त्यांचे प्रॉपर्टीज ऍज वेल एज कॅरेक्टरिस्टिक्स हे पूर्णपणे वाढत जाणार आहे ओके दॅट्स वाय दिस फर्स्ट सेंटेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनाइज नॉलेज ओके विच लीड्स टू इकॉनॉमिक ऑफ थॉट्स आता इकॉनॉमिक थॉट्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपल्याला ते युटिलाइज करता आलं पाहिजे ओके दॅट नॉलेज इज गोइंग टू बी युटिलाइज फॉर अवर इकॉनॉमिक पर्पज ऑर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विच लीड्स टू मेक अ ह्युमन लाईफ ऑर डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बिईंग फॉर अ बेटर अचीवमेंट ओके म्हणजे बेटर काही मिळण्यासाठी आपल्याला ते नॉलेजचा ऑर्गनाइज नॉलेजचा आपल्याला वापर करता येईल ह्यासाठी आपण क्लासिफिकेशन बघणं गरजेचं आहे आता ऍग्रीकल्चरच्या बेसिससाठी जर बघायला गेलं तर ऑफकोर्स ऑल प्रत्येक ठिकाणी जर बघायला गेलं की ऍग्रीकल्चरमध्ये आपण सिरियल क्रॉप्स किंवा पर्सेसेस फक्त घेत नाही तर त्याला वेगवेगळ्या एरिया आहेत वेगवेगळे झोन्स आहेत काही ठिकाणी जर बघायला गेलं तर पूर्ण रानमाळ आहे तर रानमाळाचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो का तर हा येतो तर त्याला कुठल्या पद्धतीने वापर केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे मातीचे थर्स आहे म्हणजे हॉरिझोन्स आहेत त्यांचा आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे ओके त्या क्लासिफिकेशन नुसार आता मी प्रत्येक वेळी तुम्हाला एक प्रश्न विचारत असते प्रोफाईल्स जिथं बघितलेले आहे त्या प्रोफाईलला मी प्रत्येक वेळेस विचारलेलं आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये आहात ओके म्हणजे तुम्ही कुठल्या गावचे आहात हे मी विचारत असते तर याच्यावरून मला काय समजतं बरोबर तर त्याच्यामधून मला एक समजतं की निचरा कसा आहे माती कितपत डीप आहे काळी माती आहे पण ती हलके प्रतीची आहे का तर एवढंच नाही तर त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त प्रमाणात असणार आहे की अल्युमिनियम असणार आहे का सेक्यू ऑक्साईड्स असणार आहेत हे मला त्याच्यातून समजत असतं आणि जसं जसं मी क्लास वाढवत जाईन ओके क्लास म्हणजे काय त्यांचे डिव्हिजन्स वाढवत जाईन तसे तसे त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऍड होत जाणार आहेत आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक समजलं नाही की निचरा आणि पाणी धरण्याची कॅपॅसिटी ओके तर हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पण सध्या तुम्हाला जे बेसिक सॉइल साठी लागणार आहे बेसिक सॉइल साठीच महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज लागणार आहेत तेवढेच आपल्याला ह्या प्रॉपर्टीज नुसार आपल्याला क्लासिफिकेशन आणि त्यांचे क्लासेस बघायचे आहेत ओके तर प्रत्येक ठिकाणचं पर्पज जे आहे आपण आता सध्या जमिनी जे बघतो ते फक्त शेतीसाठीच्या जमिनी बघतो बरोबर पण वेगवेगळ्या क्रायटेरियाज आहेत काही ठिकाणी तिथं आपल्याला जर एखादी लॅब उचलायची असेल किंवा एखादं पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे गव्हर्नमेंट खात्यांकडून जर आपल्याला काही
त्याच्यावरती जर घ्यायचं असेल, बांधकाम घ्यायचं असेल गव्हर्नमेंट खात्याचं, तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये पहिला सॉइल अहवाल म्हणजे सॉइल अनालिसिस करण्याचा अहवाल तिथं आपल्याला लागतं. काही ठिकाणी जर पाण्याचे इरिगेशनचे काही मोठमोठ्याले प्रोजेक्ट जर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे असतील तर ऑफकोर्स सॉइल अनालिसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट अनालिसिस. आणि त्या अनालिसिस मध्ये आपण काय बघत असतो तर ह्या सगळ्या क्लासिफिकेशन्सचा आपण त्याच्यामध्ये वापर करत असतो, म्हणजे त्या प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्सचा आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचा उपयोग होत असतो. आणि त्यासाठी आपल्याला हा टॉपिक बघणं अतिशय गरजेचा आहे. ओके, त्याच्यामध्ये रिलेशनशिप्स अँड प्रिन्सिपल्स इन पॉप्युलेशन बिंग क्लासिफाईड. जसं बघायला गेलं तर माती ही एकसारखी नसते, बरोबर, चढ उतारानुसार तिच्यामध्ये चेंजेस होत असतात. ओके, त्याच्यामध्ये जर काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतील तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. त्यासाठी आपल्याला तसं एक रिलेशनशिप आणि प्रिन्सिपल माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला हा टॉपिक बघणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आयडेंटिफाय द पोटेन्शियल यूज. सगळ्यात महत्वाचं पोटेन्शियल यूज प्रत्येक ठिकाणची जर माती, आता एकाने विचारला प्रॉब्लेमॅटिक सॉइल काय आहे, तर प्रॉब्लेमॅटिक सॉइलला सुद्धा आपल्याला मॅनेज करायचं, मॅनेज करता येते का बाबा, त्याची लिमिट आहे का किंवा ती कन्वर्ट होऊ शकते का. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी मातीची म्हणजेच काय, सपोज खूप सारा दुष्काळ आहे. ओके, दुष्काळ पडलाय म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाणी पाणी हे विल्टिंग पॉइंटला पोहोचलेलं. आता विल्टिंग पॉइंट म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कोणतंच पीक जरी पेरलेलं आहे, ओके, उभारलेलं पीक काय करू शकत नाही, पुन्हा रिकवर होऊ शकत नाही. अशा स्टेजला जेव्हा माती जाते, ओके, त्या स्टेजला आपण काय म्हणतो, विल्टिंग पॉइंट, बरोबर. तर अशा वेळेस माती पूर्णपणे रिकवर होते म्हणजे काय, ज्यावेळेस पाऊस पडेल. दुष्काळ काय आपण सांगू शकत नाही प्रोलॉंगिंग किती आहे, म्हणजे एक महिन्याचा आहे, दोन महिन्याचा आहे, तीन महिन्याचा आहे. आतापर्यंत कधी पडला होता दुष्काळ कोणाला सांगू शकता का? आता इथं सोलापूरचे बरेचशी मुलं आहेत. किती सालाचा दुष्काळ सगळ्यात भयंकर दुष्काळ मानला जातो माहितीये का कोणाला? 1972. आणि आता रिसेंट मध्ये पण झाला होता, जेव्हा 2000 जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा सुद्धा एक दुष्काळ पडला होता 2000 याच्यामध्ये. 72 तर होतच, पण 72 त्याच्यामध्ये माणसांना पूर्णपणे त्यांची प्राण गमवायला लागले होते त्याच्यामध्ये. तर पिकाचं तर सगळ्यात लांबची गोष्ट आहे. 2005 पण एक दुष्काळ होता की त्याच्यामध्ये काय झालं होतं, धान्याचं प्रोडक्टिव्हिटी इतकी कमी झाली होती की आपल्याला त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशनचं अडॅप्टेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न वाढ झालेली आहे. आणि ह्या दुष्काळामध्ये सुद्धा मातीचा म्हणजेच काय, मातीचा सुद्धा विचार केला गेला होता. आता मातीचा विचार केला म्हणजेच काय, की त्याच्यात एक कॅपॅसिटी आहे, सॉइलची एक कॅपॅसिटी की ती पूर्णपणे रिगेन होऊ शकते, म्हणजेच काय पूर्व अवस्थेमध्ये येऊ शकते. म्हणजे दुष्काळ पडलाय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा पाऊस पडला तर ती माती पुन्हा काय झालेली आहे, पुन्हा पहिल्या स्टेजमध्ये आलेली आहे. म्हणजेच काय काय, आता आताचा ओला दुष्काळ सुद्धा बघा की खूप पाऊस पडल्याने ओला दुष्काळ म्हणजे समजलं का, ओला दुष्काळ म्हणजे काय, फ्लड कंडिशन. ओके, माती पूर्ण अशी बिळबिळीत झाली होती, म्हणजे काय आपण जर त्याच्यामध्ये गेलो तर पूर्णपणे रुतून आतमध्ये मरू शकतो अशी माती झाली होती. म्हणजे अशी माती सुद्धा जेव्हा कंडिशन म्हणजे नॉर्मल कंडिशनला जेव्हा येईल एन्व्हायरमेंट, त्यावेळी सुद्धा ती माती काय होते, पूर्णपणे जमीन जशी आहे तशी रिगेन होण्याची कॅपॅसिटी त्या मातीमध्ये आहे. तिला काय आपण रिकवर करत नाही, ती निसर्गरित्या ती काय होत असते, रिकवर होत असते, बरोबर. तर ह्याच्यासाठीच हे क्लासिफिकेशन बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, ती रिकवर होणार आहे का, रिकवर होतीये तर जड माती आहे म्हणून ती किती वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये समजाव्यात. म्हणून त्यांना काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. ओके, तर हेच आपल्याला काय करायचं आहे, ह्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला पर्पज ऑफ सॉइल क्लासिफिकेशन
हे बघणं अतिशय गरजेचं होतं. आता इव्होल्युशन ऑफ सॉइल क्लासिफिकेशन सिस्टीम. आता सॉइलला वेगवेगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय केलं होतं, क्लासिफाय केलं होतं. पण क्लासिफाय करणारे सायंटिस्ट काय होते, वेगवेगळे होते. ओके, एकाने काय केलं तर एकाने क्लासिफिकेशन जेव्हा केलं त्याला त्याला काहीतरी असं रिझन्स वरती त्यांना काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. आता रिझन्स म्हणजे काय, म्हणजेच काय त्याच्यामध्ये अर्ली सिस्टीम्स ऑफ सॉइल क्लासिफिकेशन, त्यांच्यानंतर डॉकोचेप्स जेनेटिक सिस्टीम, मर्बट मॉर्फोजेनेटिक सिस्टीम अँड बॅल्डिव्हन्स अँड असोसिएट जेनेटिक सिस्टीम्स. ओके, आता अर्ली सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच काय, की कोणत्या तरी कारणासाठी त्यांना काय केलेलं आहे, ती माती त्याच्यामध्येच क्लासिफाय केलेली आहे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये बघू शकताय, अर्ली सिस्टीम मध्ये इकॉनॉमिक क्लासिफिकेशन, फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन, जिओलॉजिकल क्लासिफिकेशन अँड फिजिओग्राफिक क्लासिफिकेशन. म्हणजेच काय, इकॉनॉमिक बेस्ड क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन प्रोडक्टिव्हिटी, बेस्ड ऑन दॅट प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच काय, ह्या मातीमध्ये आपण कमर्शियल क्रॉप घेऊ शकतो का, तर ह्या मातीमध्ये आपण कमर्शियल झाडं घेऊ शकतो का, हॉर्टिकल्चरल क्रॉप घेऊ शकतो का. म्हणजेच काय, त्याच्यामधून आपल्याला कमर्शियल बेसिस मध्ये आपण त्याचं उत्पादन काढू शकतो का, ती मातीची तेवढी क्षमता आहे. म्हणजेच काय, काहीतरी रिझन्स वरती बेस्ड असताना त्यांना क्लासिफिकेशन केलं होतं. म्हणजेच काय, अगदी हे जे क्लासिफिकेशन होतं अर्ली सिस्टीम ऑफ सॉइल क्लासिफिकेशन, हे बिफोर बीसीच आहे. बिफोर बीसी म्हणजे काय, बिफोर क्राइस्ट, क्राइसिसच्या बेसिस वरती काय केलेलं आहे, यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग फिजिकल क्लासिफिकेशन म्हणजेच काय, बेस्ड ऑन दॅट टेक्स्चर. म्हणजेच काय, आपण जे सँडी सॉइल, लुमी सॉइल, म्हणजेच काय, जी फील मेथडने आपल्याला जे क्लासिफिकेशन करता येईल असं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये केलं होतं. ओके, केमिकल क्लासिफिकेशन म्हणजेच काय, बेस्ड ऑन कंपोजिशन ऑफ सॉइल. फॉर एक्झाम्पल कॅल्केरियस सॉइल, ऍसिड सॉइल, त्याच्यानंतर सलाइन सॉइल, सलाइन अल्किल सॉइल, अल्किल सॉइल, हे क्लासिफिकेशन. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स म्हणू शकतो, पण सगळेच प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स असतात असं नाही. तर कॅल्केरियस सॉइल म्हटल्यानंतर त्याच्यात कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे. म्हणजेच काय, बेस्ड ऑन सॉइल फॉर्मिंग प्रोसेस. ओके, बेस्ड ऑन सॉइल फॉर्मिंग, त्याच्यामध्ये स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस जी असणार आहे ती सगळ्यात महत्वाची कारणीभूत असणार आहे. त्याच्यानंतर जिओलॉजिकल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन नेचर ऑफ पॅरेंट मटेरियल, नेचर ऑफ पॅरेंट मटेरियल. ऑफकोर्स हिअर सॉइल फॉर्मेशन टेक्स प्लेस. म्हणजे काय, जे रॉक्स आहेत त्यांचं कन्वर्जन झालेलं आहे. म्हणजेच काय, पुन्हा एकदा रॉक मिनरल, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ रॉक, फॉर्मेशन ऑफ सॉइल, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि जिओलॉजिकल क्लासिफिकेशन हे बेस्ड ऑन बेस, म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे खडक असणार आहे, कोणत्या खडकापासून त्याचा उगम झालेला आहे, या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर फिजिओग्राफिक क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लँडस्केप. ओके, लँडस्केप म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये कोणतं वेजिटेशन प्रेझेंट आहे. मग काही ठिकाणी टेरेस आहेत, बेसिन्स आहेत, माउंटन व्हॅली, अपलँड्स आहेत, लोलँड्स आहेत. आता अपलँड प्लेन्स म्हणजे काय, लोलँड्स म्हणजे काय, की जिथं पाण्याचा उतारा, म्हणजे पाणी हे साचून राहतं त्याला आपण लोलँड्स म्हणतो. आणि जिथं अपलँड्स म्हणजे काय, पाणी हे झिरपलं जातं त्याला आपण अपलँड्स असं म्हणतो. बरोबर, तर ह्या बेसिसवरती सुद्धा काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं होतं. आणि हे खूप पूर्वीच्या काळात काय केले होते, क्लासिफिकेशन केले होते. त्याच्यानंतर विविध डॉकोचेपनी जे जेनेटिक लेवलला क्लासिफिकेशन केलं होतं, मग त्याच्यामध्ये काय हे केलं होतं, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पीक दिसत नाही, फक्त त्याच्यामध्ये मी सांगते की बाबा काय आहे. ओके, व्यवस्थित ऐकून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं क्लासिफिकेशन आहे डॉकोचेप जेनेटिक सिस्टीम. तर ह्या सिस्टीम मध्ये काय केलं होतं, 1900 साली फर्स्ट क्लासिफिकेशन वॉज प्रपोज बाय दिस सायंटिस्ट. ओके, अँड डिवायडेड इन टू 3 कॅटेगरीज. म्हणजेच काय, नॉर्मल, ट्रान्झॅक्शनल आणि ऍबनॉर्मल. ओके, ह्या 3 कॅटेगरीज मध्ये काय केलं होतं, सॉइलला क्लासिफाय केलं होतं. नॉर्मल, ट्रान्झॅक्शनल आणि ऍबनॉर्मल.
हेच यांनाच पुढे आपण काय केलं होतं, झोनल, इंट्राझोनल आणि अझोनल सॉइल म्हणून त्यांना आपण संबोधलं होतं. ओके, आता झोनल म्हणजेच काय, नॉर्मल सॉइल म्हणजेच काय, दीज सॉइल्स दॅट हॅव फुल्ली डेव्हलप्ड सॉइल प्रोफाईल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पूर्ण हॉरिझोन्स त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, डेव्हलप झाले. आता हॉरिझोन्स पूर्णपणे डेव्हलप झालेले आहेत म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक लेअर व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे, त्याच्यामध्ये ई हॉरिझोन झालेला आहे. सगळ्यात महत्वाचा ई हॉरिझोन जो आहे तो ट्रान्झॅक्शनल हॉरिझोन आहे. ऍक्च्युली ट्रान्झॅक्शनल हॉरिझोन म्हणजेच काय, की तो ओ आणि ए किंवा ए किंवा बी ह्या दोन घटकांपासून तयार झालेला हॉरिझोन आहे आणि हा वेल डेव्हलप प्रोफाईल मध्येच आढळतो. ओके, ज्या सॉइल मध्ये, ज्या सॉइल प्रोफाइल मध्ये ई हॉरिझोन हा डेव्हलप झालेला आहे ती फुल्ली डेव्हलप सॉइल असते, बरोबर. त्यालाच आपण काय म्हणतो, द सॉइल दॅट हॅव बीन फुल्ली डेव्हलप, त्या सॉइलला आपण काय करतो, नॉर्मल किंवा झोनल ह्याच्यामध्ये क्लासिफाय केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, विच आर इन इक्विलिब्रियम विथ द एन्व्हायरमेंट कंडिशन सच एज क्लायमेट अँड व्हेजिटेशन. सगळ्यात महत्वाचं काय आहे की ही माती काय होत असते, जसं एन्व्हायरमेंट कंडिशन आहे, जसं क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत किंवा जसं व्हेजिटेशन आहे, तसं त्याच्यामध्ये काय करत असते, ती माती चेंज होत असते. ओके, त्याच्या बरोबरीनं ती जात असते. अशा मातीला आपण काय केलंय, नॉर्मल किंवा त्याला झोनल मध्येच त्याला काय केलेलं आहे, क्लासिफाय केलं आहे. ओके, त्याच्यामध्ये लॅटराइट सॉइल, पोटझोल सॉइल, रेड सॉइल, चेस्टनट, सिरोझिम. आता सिरोझिम आणि चेस्टनट हे तुमच्यासाठी नवीन आहेत, हे पण काय आहेत, मातीचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय आहेत त्या मातीचे, जसं लॅटराइट सॉइल मध्ये काय असणार आहे, लॅटराइट सॉइल मध्ये सेक्यू ऑक्साईड्स आणि आयर्न ऑक्साईड्स जे आहेत, आयर्न आणि अल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण त्याच्यामध्ये असणार आहे. सगळ्यात महत्वाचं, लॅटराइट सॉइल कशात तयार होतीये, ह्युमिड अँड हॉट कंडिशन्स मध्ये तयार होतीये. तसंच सिरिझोम्स अँड चेस्टनट जी सॉइल आहे ती सगळ्यात महत्वाची सॉइल. किती उशिराने तुम्ही येताय रे, आज सगळ्यांना ऍडमिट करावं लागलं मला. फक्त 79 प्रेझेंट आहेत. का आज संख्या सगळ्यांची कमी होत चालली आहे, कोणास ठोक, बघायला पाहिजे आता. ओके, सेरिझियम अँड चेस्टनट ही जी सॉइल आहे, ओके, ही सगळ्यात महत्वाची सॉइल जी असणार, ही आपल्या म्हणजे आपल्या एरियामध्ये किंवा एशिया खंडामध्ये ही माती आढळत नाही. तर त्याला ती जी माती आहे ती पूर्णपणे अदर स्टेट अदर याच्यामध्ये काय आहे, झोन्स मध्ये प्रेझेंट आहे. तर त्याच्यामध्ये जी कोल्ड म्हणजे जिथं बर्फाळ एरिया आहे, ओके, अशा एरियामध्ये ती सॉइल काय झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे. म्हणजेच काय, तिथं जे कंडिशन्स असणार आहेत किंवा त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स असणार आहेत ते फार वेगळे असणार आहेत आणि ते एन्व्हायरमेंटला कसे बिहेव करतायत हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, बघितलेलं आहे. आणि अशानुसार त्यांना काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. ओके, हे झालं झोनल. आता झोनलचा अर्थ काय, की ती सॉइल पूर्णपणे व्यवस्थित डेव्हलप झाले, म्हणजे सगळे सॉइल प्रोफाईल त्याच्यामध्ये व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात, अशा सॉइलला आपण झोनल सॉइल असं संबोधतो. आणि ही सॉइल इक्विलिब्रियम विथ म्हणजेच काय, ती जशी एन्व्हायरमेंट कंडिशन आहे तशी ती काय झालेली आहे, डेव्हलप होत असते, अशा सॉइलला आपण झोनल सॉइल असं म्हणतो. ओके, सो दीज आर द कॉन्सेप्ट की कोणत्या बेसिस वरती त्यांना क्लासिफाय केलेलं आहे आणि विविध ऑकोचेपच्या सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीनं म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये जडण घडण, ओके, आणि त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ह्या दोन कॉन्सेप्टचा वापर करून त्या माणसाने काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं जे क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे अझोनल सॉइल म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शनल सॉइल. याचाच अर्थ काय, की ह्याला टाइम फॅक्टर सगळ्यात महत्वाचा लिमिटिंग असणार आहे. आता टाइम फॅक्टर्स काय आहे, की त्याच्यामध्ये
सगळ्याच मात्या काय वेल डेव्हलप नसतात बरोबर, म्हणजे सगळ्यांमध्येच काय सगळे प्रोफाईल डेव्हलप झालेले नसतात. काही ठिकाणी जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये ए हॉरिझोन अब्सेंट असतो, काही ठिकाणी बघायला गेलं जर ओ हॉरिझोन जो आहे तो खूप मोठा असतो, म्हणजेच काय फॉरेस्ट लँड असेल, ग्रेझिंग लँड असेल, तर प्रत्येक ठिकाणची जर हॉरिझोन बघायला गेले तर त्याच्यामध्ये पहिले दोन थर ऍब्सेंट. ग्रेझिंग लँड जर बघायला गेलं तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये पहिले जे हॉरिझोन असणार आहे ओ हॉरिझोन अँड ए हॉरिझोन ते पूर्णपणे ऍब्सेंट असणार आहेत. तर प्रत्येक ठिकाणी सगळेच डेव्हलप झालेले नसतात. तर अशा सॉइलला त्यांना त्यांना कशामध्ये क्लासिफाय केलेलं आहे तर झोनल किंवा ट्रान्झॅक्शनल हॉरिझोन्स मध्ये केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये टाइम फॅक्टर हे लिमिटिंग फॅक्टर असणार आहे. आता टाइम फॅक्टर लिमिटिंग असणार आहे म्हणजेच काय, ती आत्ताच्या घडीला कोणती प्रोफाईल त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. आता हे तुम्ही जर बघायला गेलं तर आपल्याकडची जी माती आहे ती वेल डेव्हलप झालेली आहे, फक्त ओ हॉरिझोन जो आहे त्याच्यामध्ये ओ हॉरिझोनचं लिमिटेशन असणार आहे. आणि प्लस ई हॉरिझोन हा वेल डेव्हलप प्रत्येक ठिकाणी वेल डेव्हलप नाहीये. ठीक आहे, आता असं म्हणाल की तुम्ही डिव्हिजन नुसार तुम्ही असं हे करताय तर पश्चिम महाराष्ट्रातला काही घाटाचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये जर बघायला गेलं तर ई हॉरिझोन जे ट्रान्झिशनल हॉरिझोन आहे तो हॉरिझोन व्यवस्थित डेव्हलप झालेला आहे. जर हळूहळू जर तुम्ही उत्तरत गेला म्हणजेच काय सांगली सातारा त्याच्यानंतर साताऱ्याचा थोडासा भाग म्हणजे मान खटाव ओके ह्या भागाला बघायला गेला जर सोलापूर वगैरे ह्या ठिकाणी जर बघायला गेला तर तसं तसं जर उतरत गेला तर त्याच्यामध्ये ए हॉरिझोन इज म्हणजे नॉर्मली कन्वर्टेड इन टू ओ हॉरिझोन. म्हणजेच काय थोडस ओ आणि ए हॉरिझोनचं कॉम्बिनेशन होत होत तशी माती तयार होत चालली आहे. म्हणजेच काय टाइम फॅक्टर त्याच्यामध्ये लिमिटेशन असणार आहेत, काळानुसार त्याच्यामध्ये काय झालेलं आहे चेंजेस झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये अल्युअल सॉइल ओके त्याच्यानंतर जे घटक त्याच्यामध्ये ऍड होत जातात जसं जसं घटक ऍड होत जातात तसे तसे त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात ओके. तर अशानुसार त्याला अझोनल सॉइल मध्ये आपण त्यांना काय केलेलं आहे क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर इंट्राझोनल सॉइल इफ सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स आर मॉडिफाईड बाय लोकल कंडिशन लाईक टोपोग्राफी स्पेसिफिक पॅरेंट मटेरियल सच सॉइल एज टर्म एज इंट्राझोनल सॉइल ओके. आता ही जी स्पेसिफिक सॉइल आहे स्पेसिफिक का म्हटलेली आहे की प्रत्येक ठिकाणी सॉइल ही प्रॉब्लेमॅटिक राहत नाही. आता जर समुद्र किनाऱ्याचे जी माणसं आहेत ओके फॉर एक्झाम्पल रायगड सिंधुदुर्ग मालवण ह्या ठिकाणी जर माती बघायला गेली तर त्यांच्या बॅक वॉटरमुळे बॅक वॉटर म्हणजेच काय समुद्राचं खारं पाणी हे त्यांच्या शेतामध्ये बऱ्यापैकी आलेलं असतं किंवा ती जी त्या ज्या मातीच्या मातीचे जे कण आहेत मातीच्या कण म्हणजे काय सँडी सॉइल प्लस त्याच्यामध्ये जे साल्ट आहे ते वाऱ्याने वाहून काय झालेलं आहे शेत जमिनीमध्ये आलेलं आहे. म्हणजेच काय शेत जमिनी कशा झालेल्या आहेत शार्पट झालेल्या आहेत. तर हे कशामुळे आहे तर तिथल्या कंडिशन्समुळे आहे का तर तिथं काय आहे समुद्र आहे बरोबर. तसंच आपल्या व्हेजिटेशन कंडिशन बघायला गेलं तर आपल्याकडे पाऊस हा व्यवस्थित आणि प्रमाणात पडतो. म्हणजेच काय बऱ्यापैकी त्याच्यामध्ये हॉरिझोन्स भिजले जातात. म्हणजेच काय ए टू बी हॉरिझोन पर्यंत पाणी पोहोचू शकतं बरोबर. जर व्यवस्थित पाऊस झाला तर तुम्ही बघू शकता की ते हॉरिझोन्स कितपत भिजलेले आहेत. हे कशावर डिपेंड आहे लोकल कंडिशन्स वरती डिपेंड आहेत. आणि लोकल कंडिशन्स वरती डिपेंड असल्यामुळे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे बदल झालेला आहे. अशा ह्या सॉइल्सना आपण काय केलंय इंट्राझोनल सॉइल्स मध्ये त्यांना काय केलंय क्लासिफाय केलेलं आहे. आता हे जे मुद्दे आहेत तुम्हाला आता तुम्हाला हे समजणार नाहीये तर तुम्हाला मी काय करते परत एकदा पीपीटी मी शेअर करते. त्या पीपीटी मध्ये थोडस बघायचंय आणि हे जे क्लासिफिकेशन आहे या क्लासिफिकेशन मध्ये कन्सिडर काय केलेलं आहे ह्या बेसिस वरती त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच काय
जेनी इक्वेशनचे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स ऍक्च्युअल रिस्पॉन्सिबल आहेत सॉइल फॉर्मेशन साठी, आणि त्या फॅक्टर्स नुसार त्यांना काय केलेलं आहे, नुसतं फॅक्टर्स नाही तर त्याच्यामध्ये एलिमेंट्स मध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे, म्हणजेच काय त्या मातीमध्ये काय प्रेझेंट आहे याच्यानुसार सुद्धा त्याला काय दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे, त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजेच काय विवी डॉकोचर्डने 1900 साली हे क्लासिफिकेशन केलेलं होतं. त्याच्यानंतरच जे क्लासिफिकेशन होत ह्या, येस हिअर आय हॅव गिव्हन यू सम ऑफ दी सॉइल्स, झोनल सॉइल मध्ये आणि इंट्राझोनल सॉइल मध्ये. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे, त्यामुळे मी लेक्चर इथंच थांबवते. मला जरा असं पीपीटी व्यवस्थित तुम्हाला पीडीएफ कन्वर्ट करून मी पाठवते आणि ती पहिला शेअर करते, कारण का हे दिसत नाही आणि ते त्यामुळे तुम्हाला समजणार नाही की मी काय म्हणते ऍक्च्युअली. ओके, सो झोनल आणि इंट्राझोनलच्या सॉइल्स आहेत काही, ज्या की सब ऑर्डर्स मध्ये त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही, सॉइल ऑफ कोल्ड झोन, टुंड्रा सॉइल्स त्यांना आपण म्हणतो, लाईट सॉइल कलर और एरिड सॉइल रिजन्स. मी काय सांगितलं, चेस्टनट ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये यायला पाहिजे होत. चेस्टनट कुठं गेली? डार्क सॉइल, डार्क कलर सॉइल ऑफ सेमी एरिड सब ह्युमिड अँड ह्युमिड ग्रास लँड एरियामध्ये ह्या सॉइल्स सापडल्या जातात. त्याच्यानंतर सॉइल ऑफ फॉरेस्ट ग्रास लँड, लाईट कलर पोर्झोलाइज्ड सॉइल ऑफ टिम्बर्ड रिजन. त्याच्यानंतर लॅटराइट सॉइल ऑफ फॉरेस्ट वॉर्म टेम्परेट अँड ट्रॉपिकल रिजन्स. तर ह्या सॉइल्सचं जर बघायला गेलं तर ह्या वेल डेव्हलप सॉइल आहेत. ह्या ज्या सब ऑर्डरच्या ज्या सॉइल मी आता ज्या वाचल्या, सॉइल ऑफ कोल्ड झोन, तर लाईट कलर सॉइल ऑफ एरिड झोन, त्याच्यानंतर डार्क कलर सॉइल ऑफ सेमी एरिड सब ह्युमिड अँड ह्युमिड ग्रास लँड, त्याच्यानंतर सॉइल ऑफ फॉरेस्ट ग्रास लँड, लाईट कलर पोर्झोलाइज्ड सॉइल ऑफ टिम्बर्ड कलर टिम्बर्ड रिजन सॉइल, लॅटराइट सॉइल ऑफ फॉरेस्ट वॉर्म टेम्परेट अँड ट्रॉपिकल रिजन. तर हे जे क्लासिफाय केलेले सॉइल्स आहेत, आता बघायला गेलं तर त्याच्यामध्ये एरिया आलेला आहे, क्लायमेट आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे उपलब्ध असणार आहे एलिमेंट्स ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे तीन घटक तर आले, त्याच्यानंतर टाइम सुद्धा आलेला आहे. तर ह्या फॅक्टर्स वरती काय केलेलं आहे, त्यांना त्या डिव्हिजन मध्ये ठेवले, म्हणजे सब ऑर्डर मध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे इंट्राझोनल, आता इंट्राझोनल जसं सांगितलं, एक स्पेसिफिक कंडिशन मुळं किंवा स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मुळे ती काय झालेली आहे, त्यांचं क्लासिफिकेशन. आता सब ऑर्डर कोणती कोणती, हॅलोमॉर्फिक, हायड्रोमॉर्फिक अँड कॅल्सिमॉर्फिक. हॅलोमॉर्फिक जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सलाइन अँड अल्किल सॉइल, म्हणजेच काय हॅलोमॉर्फिक म्हणजे साल्ट कंटेंट सॉइल. त्याच्यानंतर हायड्रोमॉर्फिक म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट, म्हणजेच काय मॉइश्चर रिजिम्स त्याच्यामध्ये. आवाज येतोय माझा? हॅलो. यस मॅम, यस. हा ओके, माझं कनेक्शन गेलं म्हणून विचारले मी. ओके, मी आता नाही जास्त घेत आहे, परत एकदा काही कॉन्सेप्ट आहेत जे की मला तुम्हाला थोडेसे इमेज थ्रू दाखवावे लागतील, की बाबा हे जे मी म्हणतेय की सिरोझिम चेस्टनट, त्याच्यानंतर सिरोझिम सॉइल, पॅरियर सॉइल, त्याच्यानंतर डिग्रेडेड सिरिझियम सॉइल, ह्या ज्या सॉइल्स आहेत ह्या पर्टिक्युलर तुम्हाला दाखवाव्या लागणार. म्हणजेच काय की ह्या सॉइल्सना झोनल मध्ये किंवा नॉर्मल सॉइल मध्ये का कन्सिडर केलेला आहे, ओके, का क्लासिफाय केलेला आहे. तर हे जर जेव्हा तुम्ही इमेजेस तुम्हाला दाखवले जातील त्यावेळेस हे इमेजेस काय करते, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ह्यांना आपण
याच्यामध्ये का क्लासिफाय केलंय. आता तुम्ही म्हणाल की हे क्लासिफिकेशन आहे, तर क्लासिफिकेशन सॉइलचे कोणत्या गोष्टींवरती डेव्हलप डिपेंड आहेत, तर सगळ्यात महत्वाचे फॅक्टर्स, त्याच्यामध्ये असणार कंपोनंट्स, ह्या फॅक्टर्स वरती काय केलेलं आहे, विविध ऑकुचरनी क्लासिफिकेशन केलंय. म्हणजेच काय, जेनेटिक लेवल पासून त्यांनी त्याच्यामध्ये विचार केलेला आहे, म्हणजे त्याचा बेस पासून त्यांनी विचार केलेला आहे. दॅट्स वाय ही इज नोन एज अ फादर ऑफ सॉइल सायन्स. ओके, दॅट्स वाय ही इज नोन एज अ फादर ऑफ सॉइल सायन्स. ओके, काय काय समजलं तुम्हाला? काहीच समजलं नाही का? काहीच समजलं नसेल तर सही सांगा, म्हणजे मला काय करावं लागेल, पूर्ण हा टॉपिक आहे तो वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागेल. सो समजलंय का हा प्रश्न? फार महत्वाचा आहे. नाही समजलेला? मला समजलं, वाटलंच मला. का तर तुम्ही म्हणताय की अर्ली क्लासिफिकेशन, विविध ऑकुचर जेनेटिक सिस्टीम, म्हणजेच ती क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर अजून दोन क्लासिफिकेशन आहेत, त्याच्यामध्ये आहे मरबट मॉर्फोजेनेटिक सिस्टीम, आणि त्याच्यानंतरची जी आहे ती म्हणजे बॅल्डिवन असोसिएट जेनेटिक सिस्टीम. ऍक्च्युली विविध जेनेटिक सिस्टीम ही 1900 सालात डेव्हलप झाली खरी, पण त्याच्यामध्ये मरबट आणि बॅल्डिवन पण त्याच्यामध्ये आले, पण मरबटने फक्त त्याच्यामध्ये दोनच मुद्दे घेतले, आणि ते कोणते आहेत हे समजल्यानंतर तुम्हाला समजेल की विविध डॉकोचरनी जे क्लासिफिकेशन केलं होतं सुरुवातीला, तेच क्लासिफिकेशन सगळ्यात उत्तम होतं, आणि तेच क्लासिफिकेशन सध्या स्टडीसाठी, म्हणजे सॉइल सायन्सच्या स्टडीसाठी आपण युज करतो. ओके, तर पुन्हा एकदा मला हे हा टॉपिक शिकवण्यासाठी पूर्ण वेगळी तयारी करावी लागणार आहे, कारण का हे तुम्हाला समजणार नाहीये. थोडस तुमच्या जवळ ज्या नोट्स आहेत ओके, त्या थोड्याशा बघायच्या आहेत. हा टॉपिक काय आहे, त्या टॉपिक मध्ये काय काय सांगितलेलं आहे, आणि सेरिझोम्स, मी जे आता नावं घेतेय ओके, चेस्टनट, त्याच्यानंतर एरिड अँड सेमिरिड, हे थोडेसे प्रोफाईल्स त्यांचे बघा, आणि मला जर कोणाला उपलब्ध होत असतील गुगलवरती तर ते मला काय करा, सेंड करा. सो नेक्स्ट टाइम वी विल सी, वी विल कंटिन्यू दिस टॉपिक विथ व्ह्यू अँड न्यू मोड, म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीनं मी हे शिकवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तो तुम्हाला समजेल. ठीक आहे, पण मी एकटी त्याच्यात नसणार आहे, तुम्ही सगळे असणार आहात. थोडीशी तयारी तुम्ही सुद्धा करायची, थोडस बघायचंय ओके, गुगलवरती थोडं सर्च करायचे, मी जे वाटल्यास हे जे हे आहे टुंड्रा सॉइल, ब्राऊन रेडिश ब्राऊन डेझर्ट सॉइल, हे थोडस काय करा, गुगलवरती सर्च करा, मग मी तुम्हाला सांगेन की बाबा नेमकं हे ज्यामध्ये काय आहे. ठीक आहे, सो आय विल स्टॉप हिअर, आय विल स्टॉप हिअर. थँक्यू क्लास. Thank you, ma'am. Thank you. Okay. Thank you, ma'am.